मी वैष्णवी, आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. काटेगावचे माजी सरपंच समाजसेवक उद्योगपती अर्जुन पाटील यांच्या निवासस्थानी जागृत कुलदैवत खंडोबाचे 9 दिवस पूजार्चा करण्यात आली. काटेगावचे कुलदैवत मंदिरात खंडोबाच्या नावाने दरवर्षी नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. या 9 दिवसात भजन, कीर्तन, हरिपाठ, जोगवास, जागरण असे अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येतात. अष्टमीच्या दिवशी भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येतो. सर्व नागरिक व गावकरी तीर्थप्रसादाचा लाभ घेतात. वर्षानुभव सांगणारी ही परंपरा अर्जुन पाटील यांच्या गावात चालवत आहेत. याला लागणारा खर्च ते स्वखर्चाने करतात. नेहमी समाजकार्यात कार्य करणारे अर्जुन पाटील हे नेहमीच लोकोपयोगी कार्यक्रम करत असतात. रात्री बेरात्री कोणीही त्यांच्याकडे मदत मागितल्यास ते त्यांना मदत करतात. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. खंडोबा मंदिर काटेचा इथला हा कुलदेव आहे. 9 दिवशी ते कार्यक्रम चाललेले असतात. भजन म्हणजे कीर्तन वगैरे असते, भजन, हरिपाठ आणि जोगव्याचा कार्यक्रम झालेला आहे. आणि रोज सगळ्या मुली वगैरे इथे दर्शनासाठी येतात. बाकी उपास 9व्या दिवशी हा कार्यक्रम, आज 8 दिवस, आज अष्टमीचा इथे पोहोचलेले आहे. अर्जुन पाटील यांनी सर्व व्यवस्था केलेली आहे. सर्व सगळ्या कार्याचा खर्च वगैरे तेच करतात, म्हणजे तेच बघतात. भंडाऱ्याचं वगैरे सर्व तेच बघतात. नेहमी भजन वगैरे तेच करतात. इथे म्हणजे सगळी व्यवस्था त्यांच्यातर्फेच असते. म्हणजे इथे अर्जुन पाटील यांनी भंडारा असतो, यांचा कार्यक्रम असतो, मोठ्या उत्साहात. आणि तुम्ही सगळ्या महिला याचा लाभ घेतात. मंदिर आहे तिथे विठ्ठल मंदिर आहे. आणि तिसरं मग मारुतीचा आहे, हा चौथा आहे, रावदेवीचा आहे पाचवा, आणि हा खंडोबाचा आहे. तिथे आम्ही 9 दिवस म्हणजे पहिला कोणी पहिला आणि कोणी दुसरा, पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी येतात सगळी म्हणजे दर्शनासाठी, लाभ घेण्यासाठी. या होते इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.